मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आता आता कधी संवाद आला? आता हा शब्द वर्तमान काळ वाचक आहे। एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की आता शब्द असतो। आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे तोषोने मज द्यावे। त्याच्या अगोदर असं आहे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येत माझे जे उरले पायी कपन। आता विश्वात्मके देवे आता कोठे धावे मन म्हणजे अगोदर धावत होत असा त्याचा अर्थ आहे। आता निश्चिंतीने पावलो विसावा म्हणजे अगोदर निश्चिंती नव्हती असा त्याचा अर्थ आहे। आता तुम्ही कृपावंत म्हणजे अगोदर कृपा नव्हती असा त्याचा अर्थ आहे। एक गोष्ट सांगून पूर्ण पुढच्याला सुरुवात करायची असली की मध्ये आता शब्द असतो। तुम्हाला कळलं असं आता सांगू। नवरा बराच वेळ बायकोला बोलून झालं रागावून झालं बडबड करून झाली बायकोची ऐकण्याची कॅपॅसिटी मर्यादा सहनशीलता संपली की बायको म्हणते आता आता बस करा बस मी म्हणून बरंय नाही ते कधी पळून गेली असती। सर्वच बाया नवऱ्याला असं म्हणतात मी म्हणून बरंय नाही ते कधी पळून गेली असती। मग नांदली कोणती असती तो प्रश्न अजून शिल्लक आहे तो सुटला नाही बरं का। आणि बाया एकदा बोलाय सुरुवात झाली माऊली की माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा। बायाची बोलायची सुरुवात झाली की श्रवण भक्तीचा आनंद बोलायचं नाही महाराज। तुम्ही किती मोठ्या मिशा ठेवा घराच्या बाहेर पडताना आशा पिळायच्या घरी येताना आशा पिळायच्या शेंडे दाबूनच घरी यायचं म्हणा। किती सुंदर पखवाज वाजवून जाऊन घरी गेल्यावर बायकोला म्हणा आज असा पखवाज वाजवला तिने एवढंच करायचं हवाच जाती माणसं काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही बिना औषधाचा रोग बरा होतो। आणि ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते। शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका वारकाची बायको म्हणते तुम केसान गळा कापला महाराजाची काय म्हणते न सांगितले न बरं लागली मूड जवायलाकाची बायला कौतुक आहे का महाराज हा हा एकान बारीक कटिंग केली बायकोला कौतुकानं म्हणे का ग आज कटिंग बारीक केल्यामुळे मी जरा तरुणच दिसायलो नाही का। बायको म्हणे चप्पी करून यायची ना मग बाळा त्यातलेच दिसला असतात तिला काय कौतुक आहे महाराज हा काय कौतुक नाही बघा। मी काल एक चालता चालता वाचलं जे काही जग फिरायचं असेल ते लग्नाच्या अगोदर फिरून घ्या। जे काही जग फिरायचं असेल ते लग्नाच्या अगोदर फिरून घ्या लग्न झाल्यावर जगच फिरतं महाराज। आपलं बोलणं बंद झालं आणि तिच्या बोलण्याला सुरुवात झाली की मध्ये कोणता शब्द आता बोला ना कोणता आता बोला ना कोणता आता बोला ना कोणता आता बोला ना आता बोला ना आता हा हाच आता उजळले भाग्य आता। अवघी चिंता वारली अवघी म्हणजे समूळ महाराज म्हणतात आता आमच्या जीवनात चिंता राहिली ना। आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे बघा। चिंता नाही असा माणूस जगात सापडणार नाही। मी भारतात म्हणत नाही हा जगात 850 करोड जगाची लोकसंख्या आहे 135 करोड भारताची आहे बाकी इतर देशामध्ये आहे। एक कुणाला जरी जाऊन भेटले तुला चिंता नाही का विचारलं तर प्रत्येकाला आहे। भागवतामध्ये आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला गोकर्णानं सांगितलं बाबा जीव द्यायला कशाला जाता कुणाला चिंता नाही नच इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती ना हमिंग येते सुखम असती विरक्तस्य मुनिरेकांत जीवना। चक्रवर्ती राजाला जाऊन जरी विचारलं चिंता नाही का तो आहेच सांगेल। इंद्राला जरी विचारलं चिंता नाही का तर आहेच सांगेल। सध्या देवेंद्राला जरी विचारलं चिंता नाही का तर आहेच सांगेल। प्रत्येकाला चिंता आहे महाराज। इथं सकाळी उठल्यानंतर दोन प्रकारची थोडा आवाज कमी करा सकाळी उठल्यानंतर दोन प्रकारची माणसं रस्त्याने पळताना दिसतात। कशासाठी पळतात बघा काही पोट भरण्यासाठी पळतात आणि काही पोट कमी करण्यासाठी पळतात। भरण्याची चिंता आहे तर कुणाला पोट कमी करण्याची चिंता आहे। कोई रोशनी को तरसे कोई लुटता नजारे कर्मो की है ये माया कर्मो के खेल सारे हा ज्याच्या त्याच्या कर्माचा खेळ आहे महाराज लक्ष देते माझं बोलणं। पण चिंता नाही असा माणूस नाही। जेवायला मिळेल का नाही चिंता जेवायला मिळेल का नाही तुम्ही बोलत नाही ही बी चिंताच आहे जरा जोरात बोला जेवायला मिळेल का नाही अकोलेकर बोला जेवायला मिळेल का नाही चिंता बसायला मिळेल का नाही चिंता कीर्तनाला आलो पण टेकायला खांब मिळेल का नाही जे टेकून बसले तुम्ही सोडू नका माय 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 माय
मला तुमच्याबद्दल काही शंका नाही, नाही तक्रार नाही माझी, टेकायला खांब मिळेल का नाही चिंता, लग्न झालं मुलगा होईल का नाही, बोला 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 पटापट बोला, लग्न झालं मुलगा होईल का नाही चिंता, मुलगा झाला जगेल का नाही चिंता, जगला चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळेल का नाही चिंता, चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळालं अभ्यास करेल का नाही चिंता, पाहिजे त्या CBSE पॅटर्नला पोराला टाकता येईल, पण अभ्यास करणं कोणाचं काम आहे, पोराचं काम आहे ना, बाप शाळेत टाकू शकतो पण अभ्यास करणार कोण, पोरग, पण अभ्यास नाही केल्यावर फायदा आहे का, एक पोरग असं शाळेच्या आवारात झोपलं होतं, शाळेच्या आवारात झोपलं आणि त्याचे मास्तर आले, मास्तर म्हणले बाळ्या इथं काय झोपला रे, जाय तिकडे वर्गात जाऊन बस तिथं तास सुरे, ते पोरग म्हणे तिथं बसल्यावर काय होईल, ते मास्तर म्हणले अरे ते शिकवायलेलं समजन ना तुला, समजून काय करायचं म्हणे, अरे म्हणले समजलं अभ्यासाला सोपं जाईल, बरं गेला म्हणे अभ्यासाला सोपं, मग नंतर काय, अरे अभ्यासाला सोपं गेल्यावर मार्क चांगले पडतील, पडले म्हणे चांगले मार्क त्याचं काय करायचं, अरे चांगले मार्क पडल्यावर चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल ना, बरं मिळालं म्हणे चांगल्या कॉलेजला ॲडमिशन पुन्हा काय, अरे चांगल्या कॉलेजला गेलो चांगली डिग्री मिळेल, मिळाली म्हणे डिग्री मग तिचं काय करायचं सांगा, अरे डिग्री मिळाल्यावर नोकरी लागेल ना, बरं लागली म्हणे नोकरी मग पुन्हा काय, अरे नोकरी लागल्यावर पैसे येतील ना, बरं आले म्हणे पैसे मग त्याचं काय करायचं सांगा, अरे पैसे आल्यावर बंगला बांधता येईल, बरं बांधला बंगला पुन्हा काय, गाडी घेता येईल, घेतली गाडी पुन्हा काय, मास्तर म्हणले एकदा बंगला झाला गाडी झाली भरपूर पैसे झाले की आईशमध्ये झोपायचंच काम आहे, मग आत्ता काय करतोय म्हणे, नाही कळलं का तुम्हाला, एवढा कुटाणा करून जर झोपायचंच असेल तर झोपू द्या ना, टेन्शन लेस, तणाव मुक्त जीवन, मग असं पोरग असल्यावर शिकून फायदा आहे का, महाराज एक बाप सणही वाजवायचा, तुम्ही नाकान वाजवता ते असं वाजवायचं सण, त्याला वाटलं मग आपलं पोरग बी सणही वादक व्हावं, पोरग बाप म्हणे बाळ्या तुला सणही शिकायचे, पोरग म्हणे आपण तसलं काही शिकणार नाही, बाप म्हणे कसं शिकत नाही, पोरग म्हणे नाही शिकत, बापन त्याला खाली पाडलं त्याच्या छातीवर बसला आणि त्याच्या तोंडात सणही कोंबली, आता शिक्षण का नाही म्हणे, पोरग त्याच्या पुढचं होतं, ते म्हणे सणही कोंबणं तुमच्या हातात आहे पण फुकणं माझ्या हातात आहे, फुकणारच नाही वाजन कशी, कळतं का माझं म्हणणं तुम्हाला, महाराज असं असेल तर फायदा आहे का, कोणत्या शाळेत टाकून काय फायदा होणार, बोला अभ्यास करेल का नाही चिंता, पास होईल का नाही, बोला 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 ना, पास होईल का नाही चिंता, चांगले मार्क पडतील का नाही चिंता, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल का नाही चिंता, तिथं गेल्यावर अभ्यास करेल का नाही चिंता, डिग्री मिळेल का नाही चिंता, नोकरी लागेल का नाही चिंता, नोकरी लागली अजून एक चिंता कोणती, नोकरी लागल्यावर छोकरी मुली मिळणार चिंतेचा विषय आहे ना, पोरांच्या बापाला जाऊन भेटा ते टेन्शनमध्ये आहे, त्याला म्हणायचं आले होते कुठले पाहुणे, कुठलेच आलेले नसतात त्याला नाही म्हणता येत नाही, तो म्हणतो 9-10 ठिकाणचे निरोप आहे पण यंदा आम्हाला करायचं नाही, लबाडा चारटा मारू नको, चांगल्या चांगल्या पखवाजायचा मेळ बसणार, आठवण घ्यायचा कुठून बसणार आहे, यायची तक्रार नाही बरं का, लक्षात ठेवा, चांगलं वागणाराची पंचायत आहे महाराज, वाईट वागणाऱ्याला कोण मुली देणार आहे, बोला आमच्या गावातला एक नवर देव माझ्या गाडीत बसला, मुलगी बघून आलं ना आम्ही कीर्तनाला गेलो, म्हणलं आलं का पोरगी बघून, आलो म्हणे महाराज, म्हणलं आली का पसंत, म्हणे पसंत, वर्ष झाले मी कोणती बी होच म्हणायलो पण अजून मिळ बसणार मी, पोरीच राहिले नाही महाराज, मुलगी मिळेल का नाही चिंता, बर मुलगी मिळाली लग्न झालं, लग्न झाल्यावर असंच राहतं का बिघडून जातं, सर्वात मोठी चिंता, आपल्याला घरात ठेवतं का लाता मारून घराच्या बाहेर काढतं, चिंता, काढलं लाता मारून घराच्या बाहेर तर कुठं राहावं, चिंता, सांभाळलं घरात काढलं लाता मारून घराच्या बाहेर तर बाबा आश्रमात राहू देतील का नाही, चिंता, म्हणून संबंध चांगले ठेवा, कधी वेळ येईल इकडे यायची सांगते महाराज, राहू देतील का नाही चिंता, ऐका बरं का, बरं पोरांनी घरात सांभाळलं शरीर चांगलं राहतं का नाही चिंता, एखाद्या दिवशी एखादा रोग झाला चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता, चांगला डॉक्टर मिळणं सुद्धा चिंतेचा विषय आहे, बळीराम महाराज एक ऑपरेशन कराय दवाखान्यात गेलं आणि त्या डॉक्टरनं आरतीचा ताटण हार आणला, तो पेशंट म्हणे डॉक्टर साहेब मी ऑपरेशन करायला आलो आणि तुम्ही ह्या आरतीचा ताटण हार कशाला आणला, डॉक्टर म्हणे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे, सक्सेस झालं तर हार मला नाही तर जागेवर तो हा कार्यक्रम, पुन्हा हार आणाय कुठं जाऊ सांगा, आता चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता, चांगला डॉक्टरही मिळाला बिल किती होतंय चिंता, बिल पाहूनच जर कायमचं मरावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल चिंता, मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही, कोणी म्हणाल मेल्यावर कुठं चिंता असते, मी सांगतो ना तुम्हाला मेल्यावर सुद्धा चिंता असते, मला सांगा मेल्यावर जर चिंता नसती तर पिंडाला कावळा न शिवण्याचं दुसरं कारण कोणतं,
ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही त्या अर्थी मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. डॉक्टरनं दिलेल्या बिलाची चिंता करू नका, मी सांगतो त्या बिलाची चिंता करा. सुंदर उदाहरण आहे, एवढं उदाहरण जरी लक्ष देऊन ऐकलं तरी कीर्तन सार्थक आहे. विठाला विठाला ऐका, डॉक्टरनं दिलेल्या बिलाची चिंता करू नका. एका 80 वर्षाच्या बाबाला हॉस्पिटलमध्ये नेलं, ऐका बरं, 80 वर्षाच्या बाबाला हॉस्पिटलमध्ये नेलं. कशासाठी? हृदयाचं ऑपरेशन करायला. आणि 3 तासात डॉक्टरनं त्याचं ऑपरेशन सक्सेस केलं आणि त्या बाबाला वाचवलं. पण 3 तासाचं बिल डॉक्टरांनी जेव्हा बाबांच्या हातात दिलं, 3 तासाचं बिल डॉक्टरांनी 8 लाख रुपये केलं. किती? बोला बोला बोला, 8 लाख. त्या बाबान बिल पाहिलं आणि रडायला सुरुवात केली. डॉक्टरला दया आली. डॉक्टर म्हणले, बाबा 8 लाख रुपये बिल तुम्हाला जास्त होत आहे का? तुम्ही रडू नका, मी 1,00,000 रुपये कमी करून देतो. त्या बाबांनी सांगितलं, डॉक्टर साहेब, कोट्यावधीच्या प्रॉपर्टीचा मी मालक आहे. अहो, मी मेलो असतो तर त्या पैशाचं काय करायचं होतं? तुम्ही मला वाचवलं, याचं बिल तुम्ही 8 लाख म्हणजे काहीच केलं नाही. तुम्ही 10-15 लाख जरी केलं असतं तर मी आनंदानं दिलं असतं. बाबा, मग वाचलात, रडताय कशासाठी? बाबांनी उत्तर फार सुंदर दिलं. बाबांनी सांगितलं, डॉक्टर साहेब, 3 तास तुम्ही माझं हृदय दवाखान्यात सांभाळलं, त्याचं बिल तुम्ही 8 लाख रुपये केलं. रडू याच्यासाठी येत आहे, 80 वर्ष झाले माझ्या पांडुरंगानं माझं हृदय सांभाळलं, अजून रुपयासुद्धा बिल आलं नाही हो. रडू याच्यासाठी येतं महाराज. प्रत्येक अवयवाचा एक एक स्पेशालिस्ट डॉक्टर आहे, कोट्यावधीची संपत्ती त्यांच्याकडे आहे. पण ज्यानं अवयवच दिले त्यानं कधी तुम्हाला रुपया बिल मागितला का? बोला ना दादा, रुपया बिल मागितला? प्रत्येक गोष्टीची किंमत वेळ आल्यावर करते. वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन आज दवाखान्यात विकत घ्यावा लागतो, देवानं दिलेली याची किंमत आहे. देवानं तुम्हाला बिल मागितलं नाही दादा, पण बिल भरण्याची एक जागा दिली. कोणती? अरे, वर्षातून 1 सप्ताह योगानंद बाबाच्या आश्रमात होणार आहे, तुम्ही न म्हणता तुमचं बिल इथं भरा. पण आज धावेडीवाल्यानं पंगत घालून हे घेऊन आज हे बिलच भरलं महाराज. हे देवाचं बिल भरणं आहे, हे देवाचं बिल भरणं आहे. आणि इथं नाही भरलं तर मग जालना क्रिटिकलला भरा, जे जेला भरा, बजाजला भरा, हिडगेवारला भरा. इथं नाही भरलं तिथं भरावं लागतं, तिथं भरल्यापेक्षा इथं भरा ना. त्रासही वाचेल आणि आनंदही मिळेल महाराज. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, ती मे बी मुस्कुराती हुई जीना, ए आर्ट ऑफ लाईफ आहे. संकट येत राहतात त्याला हसत मुखानं सामोरं जाऊन आपलं जीवन यशस्वी करायचं, ही जीवन जगण्याची कला, आर्ट ऑफ लाईफ, आर्ट ऑफ लिव्हिंग. लक्षात ठेवा, महाराज म्हणले, संताच्या दर्शनामुळं हा लाभ माझ्या जीवनामध्ये मला झाला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. महाराज म्हणतात, संताशिवाय जगातला देव भेटणं शक्य नाही. हरी प्राप्तीसी उपाय धरावी संता, संतावी न प्राप्ती नाही, आईसी वेद देती ग्वाही. म्हणून संताची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, संत समागमे धरावी आवडी, करावे तातडी परमार्थी. लक्ष देऊन ऐका, संताच्या संगतीत आल्याच्या नंतर पद्मनाभ जोडला. ज्याच्या नाभीतून कमळ निघालं तो पद्मनाभ, तो जोडला, मिळवला, प्राप्त केला. जोडलेला देव कुठं ठेवला? संपुष्ट हे हृदय पेटी. महाराज म्हणतात, देव हृदयात ठेवला, करोनी पोटी साठवू, तो परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये साठवला. हे सर्व ऐका लक्ष देऊन, माणूस जाईल तिकडं माणसाला विजय अपेक्षित असतो बरं का, हार माणसाला कुठं आवडत नाही. लक्ष देऊन ऐका, हर जग आदमी जीत चाहता आहे, हर जगह आदमी जीत चाहता है, लेकिन फूल की ही ऐसी दुकान है, वहां आदमी हार चाहता है. इसलिए आपके हार के आगे मेरी हार है, तुमच्या हारासमोर माझी हार आहे. लक्ष देऊन ऐका महाराज, एक हार घालून घ्यायला लोक कोट्यावधी खर्च करतात पण गळ्यात पडत नाही महाराज. हे संप्रदायाचं वैभव आहे. आम्ही रोज विजयी आहेत महाराज, माऊलीमुळे ज्ञानोबरायण रोज आहे. हे वैभव ज्ञानोबरायांचं आहे आणि तुमच्या प्रेमामुळे या सर्वांचा दर्शनाचा योगाला चांगलं भोजन केलं. धन्यवाद. बोलण्यासारखं खूप आहे, घड्याळ थांबत नाही आहे. 10-15 मिनटं राहिली तेवढे घेणार आहे आणि थांबणार आहे. जेवून आलात का? धावडीवाले दाय धावेडीवाल्याची पंगत होती म्हणा, महाराज जेवून यायल परवडतं का? इथं प्रसाद घेतला सर्वांनी. जेवलात ना सर्व? बोला ना, आवाज द्या थोडा. जेवलात ना? हां. उद्या सकाळी जेवणार आहेत का? हो. संध्याकाळी? हो, बरोबर. ऐका, शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है.
शरीर चालण्यासाठी जसं जीवन गरजेचं आहे तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे. म्हणून म्हणतात ना, कधी लागेल रे वेड्या तुला त्या गुढी अभंगाची बघून घे. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.